अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांचा खळखटाक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावरती सुपारीबाज अशी टीका केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आता अमोल मिटकरी यांची कार फोडलेली आहे, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका ही जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मनसे कार्यकर्त्यांचा खळखटाक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली. मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली आहे. आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, काय सांगाल? आक्रमक पावित्रा पुन्हा एकदा मनसेचा पाहायला मिळाला, यामागचं काय कारण असू शकतं? साहेब, कोणतरी येऊन माझ्या राजसाहेबांवरती सातत्याने बोलत राहील आणि साहेब कुठेतरी मी आम्ही ज्यांना दैवत मानतो, ज्यांना आमचे नेते मानतो, कुठेतरी एका त्याला सीमेच्या पलीकडे जर तुम्ही जाल तर आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाहीत हो. आम्ही पण मागड्या भरले नाहीत. मी तर त्याचं खरं म्हणजे ज्यांनी गाडी फोडली त्याचं मी अभिनंदन करेल, कारण ह्यापूर्वी सहन केलं त्याच्याबद्दल, खूप सहन केलं साहेबांबद्दल खूप आव. आणि आता हा म्हणजे पलीकडे जायची वेळ आली तर साहेब प्रेमाने त्याला समजून सांगितल्यानंतर सुद्धा जर नाहीच करत असतील तर साहेब आज मी खरोखर त्यांना त्या सगळ्या माझ्या महारसैनिक भले आता त्यांच्यावरती केस पडेल, त्यांना सोडवलं जाईल, पण त्या महारसैनिकांना सलाम करेन मी. हे झालंच पाहिजे असंच बरं. परंतु तेच तुमचे सहकार्य आहेत, मित्र सुद्धा म्हणता येईल, मात्र अशा वेळेला जर गाडी फोडली जात असेल तर मग कुठेतरी मित्रत्व जे म्हणतं ना, चिमटा कुठपर्यंत काढायचं ह्याचे पण प्रजेची माहीत ना. मित्र म्हणून शेवटी साहेब माझ्या कुठे चिमटे किती काढत बसायचे, मग त्या चिमट्याचं कुठेतरी रूपांतर त्याला चिमटा काढला तर त्याने पण सहन करायला पाहिजे, तो पण मित्र आहे ना, त्याने पण सहन करायचं गाडी फोडलेल्याचं. माझ्याकडे आले तर मी मुंबईत नक्की त्यांचा ढोल ताशा वाजून सत्कार करेन मी. आपण या ठिकाणी पाहता अमोल मिटकरी यांची जी काही गाडी फोडलेली आहे मनसे सैनिकांनी, तर त्यांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत केला जाईल, जल्लोष केला जाईल आणि त्यांचा सन्मान केला जाईल अशी भूमिका किंवा अशी भावना जी आहे ती मनसे सैनिकांनी व्यक्त केली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. अचानक दार तोडण्याचा, दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला. ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती. आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता. त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही एक दोन कार्यकर्ते, कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात अगदी शून्य आहे, त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं. दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे. फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे. जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणार आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.